जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या भागात आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात पराक्रमी लढाई म्हणजे म्हैसूरची लढाई याबद्दल जाणून घेऊयात। छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या प्रत्येक डावपेजाला शहर येऊन त्याच्या हातावर तुरी दिल्या होत्या। परंतु इकडे दक्षिणेत म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय स्वराज्यासाठी खूप मोठा अडसर निर्माण झाला होता। त्याने स्वराज्याचे 3 प्रमुख सरदार काकडे, निंबाळकर, काटकर यांना ठार मारले होते। दक्षिणेचा सुभा ताबात असलेले हरजीराजे माडिक्स हे सुद्धा त्या चिक्कदेवरायाला शह देऊ शकले नाहीत। तेव्हा शंभूराजांनी शांतता मार्ग प्रस्थापित करण्यासाठी वकील म्हणून कृष्णाजी पंत कानेरे यांना तातडीने म्हैसूरला राजा चिक्कदेवराय याच्याकडे पाठवले होते। परंतु चिक्कदेवराय याने कानेरे यांचीच अवहेलना करून त्यांचे वस्त्र फाडून सांगितले होते की कोण कुठले शंभूराजे आम्ही ओळखत नाही। जेव्हा वकील कानेरे यांनी शंभूराजांकडे घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले तेव्हा शंभूराजे खूप चिडले आणि लागलीच स्वतः चिक्कदेवराय विरुद्ध लढाई करण्यासाठी 25,000 फौज घेऊन निघाले। चिक्क मंगळूरच्या ईशान्येला बाणावर होते। तेथील सुभेदार लिंगाप्पा याचा तातडीचा खलिता चिक्कदेवराजाला पोहोचला। तसे त्याचे होश उडाले। खलिता हवेत भिरकावत तो आपल्या म्हैसूरच्या दरबारात तावातावाने ओरडू लागला। आपलं राज्य इतकं विकलांग कधी बनलं? आपलं हेरखातं एवढं ढिसाळ कधी बसून झालं? काय झालं हुजूर? घाबरत दिवाणाने चिक्कदेवराजाला विचारले। तो सांबा मराठा आपली 10,000 फौज घेऊन बाणारजवळ पोहोचलाय आणि त्याची साधी गंधवार्ता देखील आम्हाला नसावी। तो तर जंगलातल्या उंदराचा पोर, इथवर पोहोचेलच कसा? 2-3 सरदार एका सुरात विचारू लागले। आपण सारे कोणत्या स्वप्नात राहता? संभाजी स्वतःची 10,000 फुरफुरती गोडी आहेतच, शिवाय हुक्केरीकर बसप्पा नायकालाही त्यानं नादी लावलंय। त्याची 5,000 फौज संभासंग आहे। चिक्कदेव राजा अधिक वेळ दौडत बसला नाही। त्याने तातडीने सैन्याची बांधणी केली। तो स्वतः तडफेनं बाणावरकडे जाऊन गेला। सह्याद्रीसारखा इकडे पाऊस काळ नव्हता, त्यामुळे शंभूराजे मनातून खूप खुश होते। गोळकोंड्याचे दिवाण मादन्ना पंडित वचनाला जागले होते। दिल्या शब्दाप्रमाणे त्यांनी 10,000 फौज शंभूराजांच्या दिमतीला दिली होती। हुक्केरीकर बसप्पा नायकही ईर्षेने पेटले होते। एवढ्या लांबची घोडदौड करून राजे इतक्या दूर पोचले याचे कौतुक हरजीराजे माडिक यांना होते। बऱ्याच दिवसांनी मेवण्या पाहुण्यांची भेट रण मैदानावर झाली होती। शंभूराजांनी हरजींचे कौतुक करीत सांगितले, दाजी आपण दक्षिणेत मोठाच पराक्रम केलात। आपलं प्रत्येक पाऊल हे आबासाहेबांच्या जमाताला शोभणार आहे। तुमची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे। त्यावर दाजी बोलले, मात्र चिक्कदेव राजाच्या वाढत्या महत्वाकांक्षेला आम्ही इकडे काबूत ठेवू शकलो नाही, राजे माफी असावी। त्यासाठी तर आम्ही धावून आलोय की दाजी आपल्या साथीला। बोलता बोलता शंभूराजांना आठवण झाली। ते विचारू लागले, दाजी आमचे चुलते एकोजी राजे येतील की धावून आमच्या मदतीला? त्यावर भुसकुळात पडलेल्या हरजींनी लगेच प्रश्न केला, कोणी भरोसा द्यावा त्यांचा? त्यांची मदत मागितली की आपण? होय, म्हटलं वयानं वडील आहेत, नात्यानं चुलते, त्यांच्या गाठीला दक्षिणेच्या मातीतला जन्मभराचा अनुभव आहे। त्याचा उपयोग झाला तर घ्यावा करून स्वामीजी सांगून गेले तसा, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा। मनातून हरजी आणि खुद्द शंभूराजांना एकोजींचा भरोसा नव्हता। ते शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेवेळी आपल्या बंधूंच्या पेटीला आले होते, पण रातोरात नदी ओलांडून माघारा निघून गेले होते। बाणावरला पावसाळी हवा वाहत होती। त्या दिवशी दुपारनंतर हवेमध्ये उष्णता खूपच वाढली होती। शंभूराजे, कवी कलश, हरजी जमलेल्या 25,000 फौजेला आपले तडाखे आडाखे समजावून सांगत होते। मधल्या लष्करी डेऱ्यामध्ये मराठा, कुतुबशाही आणि कानडी खाशे आणि सरदार एकत्र गोळा झाले होते। 1-2 दिवसातच त्रिचाना पल्लीकडे जाऊन जायचे, कावेरीचा संपन्न पट्टा लुटायचा असा गुप्त भेद ठरला होता। बसप्पा नाईक शंभूराजांना म्हणाले, गेल्या काही वर्षात चिक्कदेवाची ताकद 10 वाढली आहे। त्याचा म्हैसूर या राजधानीवर जाऊन हल्ला चढवणं काही खायची गोष्ट नाही। त्यावर शंभूराजे बोलले,
खरं आहे तुमचं बसप्पा, एकोजी राजांनी मराठ्यांचं बंगलोरात 40 वर्ष असलेलं ठाणं तंजावरला नेलं आणि सारी पनोती सुरू झाली. जोवर मराठे बंगलोरात पायरवून होते तोवर म्हैसूरकरांवर त्यांची खूप दहशत होती. शिबिरात एकमत झाले, म्हैसूरवर हमला करण्याऐवजी त्रिचाना पल्लीकडेच धाव घ्यायची, वाघाला जंगलाबाहेर काढून सपाटीलाच भुईसपाट करायचे अशी खुशीच्या बाता चालल्या होत्या. तेवढ्यात शिबिरात खबर येऊन धडकली, 15,000 फौज घेऊन स्वतः चिक्कदेव राजा अंगावर धावून येतोय, संध्याकाळपर्यंत फौजेला फौजा फिरतील. ती खबर ऐकून शंभूराजे रणमंदाने धुंद झाले. ते गरजले, याचा अर्थ चिक्कदेव मोठाच डावपेच खेळतोय, आम्ही सावध होण्यापूर्वी धाडसानं आक्रमण चढवायचा त्याने बेदाखलाय. तर लगबगीने आपल्या पथकांचा पेरा करणे, आजूबाजूला उभ्या असलेल्या टेकड्या आणि उंचवट्यांचा आश्रय घेणे व बचाव करत लढाई चालू ठेवणे आवश्यक होते. म्हैसूरी फौज ताकदवान आणि घसलेली असल्याची खबर सर्वांना समजली होती. त्या रात्रीस अर्धवर्तुळाकारात चिक्कदेव आपल्या फौजा फिरून बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी युद्धाला सार्वत्रिक अशी सुरुवात झाली नाही, पण चिक्कदेव धाडसी मगरूर लबाड तसाच दागाबाज सुद्धा होता. सकाळपासून दोन्ही फौजांमध्ये तशा अधूनमधून कुरबुरी, थोडीफार तलवारबाजी आणि अल्पशा चकमकी सुरू होत्या, पण कुणी कुणास खरा अंदाज द्यायला तयार नव्हती. कशीबशी दुपार टळली, एकाएकी दूरवरून पावसाच्या धारा खाली कोसळाव्यात तसे दृश्य दिसू लागले. घोड्यांचे लगाम खेचून उभे असलेले मराठी स्वार, छोट्या मोठ्या तोफा शेजारचे गोलंदाज, भलाईत राऊत भिस्ती सई सारे अवाखून वर आबाळाकडे पाहू लागले. त्या पर्जनधारा नव्हत्या, तर तो वास्तवातल्या बाणांचा पाऊस होता. अचानक सू सू करत बाण पुढे येऊ लागले, रप रप करून घोड्या माणसांच्या पाठीत पोटात घुसू लागली. एका पाठोपाठ एक अवकाशातून चबाव देणाऱ्या त्या बाणांना दिशा माहीत नव्हती. पिसाळलेल्या मधमाशांसारखे ते दिसेल त्याचा चावा घेत सुटले होते. घोड्यांच्या माने जबड्यात, डोळ्यात, सैनिकांच्या मांड्यात, दंडात कचाकच बाण घुसत होते. त्यांची तीक्ष्ण डोके इतकी धारदार होती की तात्काळ शरीरातून रक्ताचे उमाळे आणि चिळ कांड्या फुटत होत्या. त्या भयानक माऱ्याने गजब उडवला, मराठ्यांची दानादान उडाली. देवा रे मेलो रे, अग ऐक, अशा किंकाळ्या फोडायला मराठा गड्यांनी सुरुवात केली होती. कुतुबशाहीत सुखाचा घासदाणा खाऊन दष्टपुष्ट झालेली माणसे जनावरे जर टिकाव धरेनात, वाट फुटेल तिकडे ते धाव घेत पळू लागले. हल्ला, तोबा, बचाव, शिवाय त्यांच्या मुखातून दुसरे शब्द फुटेनासे झाले. बाणांचा पाऊस चकवण्यासाठी कुणी हवेत ढाली उंचावत होते, तर कुणी मुंडाशाचा आडोसा घेत बचाव करीत होते. मात्र अनेकांची दैनास दैना उडाली होती. चलाक घोडेश्वर वर खाली उडी घेत धूम पळत होते. बरेच जण रिकबीत पाय अडकून तिथेच कोसळत होते. बाणांच्या माराने घोडी त्यांच्या अंगावर ढासळत होती. मनुष्य जातीचा पार चेंदामेंदा करत होती. जास्तीत जास्त पळापळ हैदराबादी फौजेची चालली होती. त्यांच्या सेनापतीकडे अखिल खानाकडे शंभूराजे घोडा फेकत जावत गेला. ते हैदराबादकरांना धीर देऊ लागले, भागोमत भागोमत म्हणून ओरडू लागले. तितक्यात भांबावून गेलेले हरजीराजे त्यांच्याकडे दौडत आले, रक्त घाम पुसत गायीने विचारू लागले, राजे काय करायचं, चिक्कदेवाची ताकद मोठी आहे, बाणांचा वेगही अचूक आहे. दाजी कळ काढा, धीर धरा, रणातून माघारा वळणं हा मराठा धर्म नव्हे. स्वतः शंभूराजे, हरजीराजे आणि कलशांची घोडी रणातून थै थै नाचत होती. स्वार राऊतांना धीर द्यायचा प्रयत्न करत होती, मात्र बाणांची धार खूप विकारी होती. अरण्यात एकट्या दुकट्या मनुष्यावर हमला करणाऱ्या विषारी चोचींच्या पक्षासारखे बाण कडाडून सावा घेत होते. आडोसा पुरेसा नव्हता. मराठ्यांकडे कोणत्या गोष्टीची वाणवा आहे याचा अचूक अंदाज करून चिक्कदेव राजाने हमला चढवला होता. अंधार पडला तरी बाणांचा पाऊस थांबत नव्हता. इतर वेळी आगेतून उड्या घेणारी घोडीसुद्धा आता सरळ नकाडावर अंग टाकून होती. एका वेळी 10 गड्यांना लोळवण्याची ताकद असणाऱ्या मर्दांच्या छात्या फुटल्या होत्या. हरप्पण घुसणाऱ्या बाणांमुळे त्यांचे डोळे पांढरे होत होते.
स्वतः हरजीराजा आणि संभाजीराजांनी खूप हिंमत बांधली होती. त्यातच तिने सांजेला तंजावरून एकोजीराजांचे पदर हा गाडीवर येऊन पोचले. त्यांच्यासोबतही 5,000 घोडा होता. पण विषारी बाणांच्या मारापुढे कोणाचीही मात्रा चालत नव्हती. अनेक चांगली घोडी माणसे सारी मर्दानी दौलत वाया जात होती. कुतुबशाही फौजेचे तर कंबरडेच मोडले होते. बाणाच्या माराबरोबर त्यांनी बेसहारा औरतीसारख्या अकांत मांडला होता. जेवण वेळ जवळ आली. रात्र बरीच वाढली होती. दमले भागले म्हैसूरकर बाणाईत भोजनासाठी थांबले असावेत. मारा थोडा वेळ बंद झाला. शंभू राजांच्या डोळ्यापुढेच एका मराठी मर्दाच्या छातीत एक विषारी बाण घुसला होता. त्या रक्ताची चिळकांडी राजांच्या डोळ्यामध्ये उडाली होती. राजांचे डोळे अजून फुनफणत होते. एकोजी राजांनी आपल्या पुतण्याला शंभू राजांना आलिंगन दिले. दीर्घश्वास सोडत शंभूराजे बोलले, माफ करा काका, पराभवाच्या गर्दीतच तुमची भेट व्हावी याचं खूप दुःख वाटतं. जाऊ दे शंभूबाळ, हाही प्रसंग टळेल. आई भवानीच्या कृपेने सारं सुरळीत होईल. एकोजींच्या वडीलकीच्या नात्याने शंभू राजांना दिलासा दिला होता. मराठ्यांचे लष्कर आणि त्यांच्या मित्रांचे लष्कर मोडल्यातच जमा झाले होते. आता रणभूमी सोडून जाण्याशिवाय इलाज नव्हता. रात्री पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता नव्हती. शितापीने तिथून लवकरात लवकर निघून जाण्यास शहाणपणाचे ठरणार होते. खलबते झाली. शंभूराजांनी मशालींना जवळ बोलवले. बाजूच्या ओढ्याकाठी वृक्षांची आणि बांबूंची चांगली दाटी होती. वृक्षांना पोत बांधले होते. मशाली पेटवल्या गेल्या. चिक्कदेव राजाच्या आणि त्याच्या लष्कराच्या डोळ्यात धूळफीक केली. समोरच्या दिवट्या मशालींनी मराठे तळावर विसावा घेत असल्याचे भासचित्र निर्माण केले. तोवर पाठीमागच्या अंगाने हरजीराजे, शंभूराजे, कलश आणि एकोजी काका जगल्या वाचल्या घोड्या माणसांना रणाबाहेर काढत होते. रणांगणातून दूर पळून जायची नामुष्की आयुष्यात शंभू राजांवर प्रथमच ओढवली होती. एकोजी राजांच्या तंजावरकडे निघायचे नक्की झाले होते. रात्रभर फौज पळत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी उणे चढली. दमल्या भागल्या फौजेचा वेग मंदावला. ओढ्यात पाण्याकाठी आणि झाडाबुडी माणसे जनावरे थांबू लागली. जखमा बांधल्या जात होत्या. माणसे हुशार होत होती. शंभू राजांचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते. वाटेत खाशांचा तात्पुरा विसवा एका ओढ्याकाठी उभारला गेला होता. तिथे पाठोपाठ चिक्कदेव राजाचा एक हरकारा येऊन बोचला. म्हैसूरकराने शंभू राजांना खडसावणारा खलिता धाडला होता. कलश मोठ्याने तो वाचून दाखवत होते. मराठ्यांनो, तुमच्या सह्याद्री पर्वतात तुम्ही निघून जा. तुमचा आमच्या दक्षिणेशी संबंधच काय? आमच्या तडाख्यातून तुम्ही जेवढे वाचलात ती तुमच्या देवदेवतांची कृपा समजा. बाणावरची हद्द आम्ही म्हैसूरकरांनी आता तलवारींनी आणि बाणांनी चाकली आहे. यापुढे म्हैसूरच्या राज्याकडे डोळेवर करून बघाल तर तुमचे डोळेच फोडून टाकू. असा जीवघेणा पराभव अनुभवण्यापेक्षा लढाईत चाललेली नसती तर किती बरं झाले असते, हरजीराजे हताश होऊन बोलले. खरं आहे, या लढाईनं चिक्कदेव राजाचा दबदबा खूप वाढला आणि आमची प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळाल्यासारखी झाली. एकोजीराजे नाराजीने बोलले. बराच वेळ चर्चा झाली. एकोजीराजांनी सल्ला दिला, शंभूबाळ आता आलाच आहात तर तंजावरच्या तंजावरला येऊन काही दिवस राहा. फौजेस सगळ पाहुणचार घ्या. पण तुमच्या हक्काचा रायगड सोडून तुम्ही अधिक काळ दक्षिणेस राहणं चांगलं नाही. तोरेने माघारा निघून गेला तर सह्याद्रीच्या सुरक्षित कवचात टिकून तरी राहाल. शक्य नाही ते या काकासाहेब, जखमी छाव्यासारखे शंभूराजे गरजले. एकतर पराभूत तोंड घेऊन आपल्या मुलकात माघारी जाणं हे आमच्या जातीला आणि कीर्तीला शोभणारं नाही. शिवाय आम्ही लाख माघारा ओळू पण त्या काळ सर्पानं आम्हाला तिकडं जाऊ तर दिलं पाहिजे. नव्हे कोणी औरंगजेबानं, शंभूराजे अत्यंत दुःखी स्वरात बोलले. एखाद्या भिलकांडत जाणारा मद्यपी आणि पराभूत राजा या दोघांची अवस्था व्यवहारात सारखीच असते. त्यांना कानफडात मारेना तो आळशी. शंभूराजे, होय काकासाहेब, लष्करामध्ये उत्साहाचा ईर्षेचा अग्नी पेटवण्यासाठी कर्नाटक तामिळात आम्ही चालून आलो होतो. पराभवाच्या रोगाची लागण घेऊन माघारा मायभूमीत जाण्यासाठी नव्हे. मग तुमची पुढची दिशा तरी कळू दे शंभूराजे, एकोजीराजे बोलले. तेव्हा शंभूराजे बोलले, पराभवाची जालिम जखम धुवून काढण्यासाठी नव्या विजयासारखा रामबाण उपाय तरी दुसरा कोणता असू शकतो काकासाहेब?
शंभूराजांनी विचारले आणि शंभूराजे अशा तऱ्हेने चिक्कदेव राजाच्या विरोधात पुन्हा एकदा उभे राहिले आणि चिक्कदेव राजाला शंभूराजांनी हरवले. याबद्दल सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि याचा पुढील भाग नक्की पहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी.